महिलांची शाळा, मुलींची शाळा ज्यांनी चालू केली त्या सावित्रीबाईंना या ठिकाणी भारतरत्न दिला गेला पाहिजे या मागणी करता आजचं ही चळवळ आणि हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे. आणि भारतरत्न दिल्यानंतर तिने केलेल्या कर्तृत्वानं, तिने जे काम आपल्या आयुष्यामध्ये ज्या माऊलीने केलेलं आहे त्या माऊलीचा सन्मान भारतरत्नामुळे व्हावा. घरोघरी पुणे शहरामध्ये ही मोहीम आम्ही राबवणार सह्यांची, आणि मॅक्झिमम पत्र सह्यांची आम्ही या ठिकाणी पंतप्रधानांना पाठवण्याचा संकल्प आजच्या दिवसाच्या निमित्तानं आम्ही केलेला आहे. मेळावा याच्याकरता आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं युवती आणि महिलांच्या वतीनं आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं हे ही चळवळ आम्ही आजपासून उभी केलेली आहे. अनेक वर्ष झाली आपण पाहतोय की अनेकांना या देशामध्ये सन्मानाची पदं दिली गेली, परंतु ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये महिलांकरता खऱ्या अर्थानं जे योगदान दिलेलं आहे, ज्यांच्या कर्तृत्वामुळं ज्यांच्या शिकवणीमुळे महिला ही खऱ्या अर्थानं समाजकारणामध्ये राजकारणामध्ये शिक्षणामध्ये पुढे आली, आणि या देशातली पहिली महिलांची शाळा, मुलींची शाळा ज्यांनी चालू केली त्या सावित्रीबाईंना या ठिकाणी भारतरत्न दिला गेला पाहिजे या मागणीकरता आजचं ही चळवळ आणि हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून आपण संबोधलं जातं. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून आपण संपूर्ण देशामध्ये साजरा करत असताना या शिक्षिकेचा गौरव व्हावा, या शिक्षिकेला सन्मान मिळावा, आणि भारतरत्न दिल्यानंतर तिने केलेल्या कर्तृत्वानं, तिने जे काम आपल्या आयुष्यामध्ये ज्या माऊलीने केलेलं आहे त्या माऊलीचा सन्मान भारतरत्नामुळे व्हावा ही मागणी आमची देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि राष्ट्रपतींना आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करत आहोत. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, त्याचप्रमाणे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांना आम्ही आज पत्राद्वारे निवेदन करत असताना या ठिकाणी सह्यांची मोहीम आम्ही करतो आहे. परंतु या नुसत्या सह्यांच्या मोहिमेवरती आम्ही थांबणार नाही, तर आमच्या पुणे शहरातील जेवढे महिला कार्यकर्ता, युवती कार्यकर्ता, युवक असतील, जेवढे पदाधिकारी असतील, घरोघरी पुणे शहरामध्ये ही मोहीम आम्ही राबवणार सह्यांची, आणि मॅक्झिमम पत्र सह्यांची आम्ही या ठिकाणी पंतप्रधानांना पाठवण्याचा संकल्प आजच्या दिवसाच्या निमित्तानं आम्ही केलेला आहे. की ज्या योगे खऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये योगदान होतं, आपण पुण्यासारख्या ठिकाणी राहतो, पुण्यामध्ये पहिली बिडे शाळा ही सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंच्या माध्यमातून उभी राहील, हे खरं 50 वर्षापासून राष्ट्रीय स्मारक व्हायला पाहिजे, ते आज देखील झालेलं नाही. काही अडचणी असतील, परंतु या अडचणी कधीतरी सुटल्या पाहिजेत ना. राज्य शासनाच्या माध्यमातून आम्ही जरी आता सत्तेत आलो तर आमची पहिली मागणी तीच आहे. म्हणजे मी अध्यक्ष झाल्यावरती पहिली मागणी हे केली की त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक करा आणि त्या शाळेमध्ये नव्यानं काहीतरी एक वेगळं अस्तित्व सावित्रीबाईंचं निर्माण करा अशी मागणी आपली या ठिकाणी आहे. परंतु आमच्या सगळ्यांना आज एक गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवली पाहिजे, शिक्षक हा आपल्या जीवनामधला आदर्श आहे आणि सावित्रीबाईंना आपण आदर्श म्हणून जपलेला आहे आजपर्यंत. आणि ही जपणूक करत असताना त्यांनी समाजाकरता जो दिलेला संदेश आहे की आपल्या महिलेला सबला करण्याचं काम त्यांनी केलेलं, महिला सक्रिय राजकारणामध्ये 50% तुम्हाला काही उगच दिसत नाही, हा केवळ सावित्रीबाईंनी केलेलं जे योगदान आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला संपूर्ण राजकीय, सामाजिक जीवनामध्ये, शैक्षणिक जीवनामध्ये, विज्ञानामध्ये आपल्याला आढळून येत आहे. म्हणून या सगळ्याचा विचार करून देशातील केंद्र शासनाने याचा विचार लवकरात लवकर करावा, आणि जोपर्यंत सावित्रीबाईंना या ठिकाणी भारतरत्न मिळत नाही तोपर्यंत आमची ही मागणी सातत्यानं चालू राहणार, आणि ही मागणी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत बंद होणार नाही, हे तुम्हाला सांगतो. त्यामुळे आजपासून खऱ्या अर्थाने ही चळवळ या निमित्तानं चालू झालेली, ही चळवळ जोपर्यंत पुरस्कार मिळत नाही तोपर्यंत चालू राहणार.